महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराने निधन। मुंबईतल्या एशियन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे। महाराष्ट्र गोव्यातील खासदारांसोबत पंतप्रधान मोदी यांची झाली बैठक। नवीन महाराष्ट्र साधनात आयोजित या बैठकीत 48 खासदार उपस्थित होते। सत्ताधिकारी भाजप एनडीएच्या माध्यमातून आघाडी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली। इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे करदाते परताव्याची वाट पाहत आहेत। आयटीआय भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य। आयटीआय व्हेरिफाईड केला नसेल तर ती फाईल म्हणून गणली जाणार नाही। व्हेरिफिकेशन शिवाय आयकर फाइलिंग प्रक्रिया अपूर्ण मानली जाते आणि आयटीआर अवैध मानला जातो। चुकीची अफवा पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर बंदी। केंद्र सरकारने 10 चॅनेलवरील 45 व्हिडिओ ब्लॉक केले आहेत। या चॅनेल्सवरती चुकीच्या बातम्या आणि धार्मिक समुदायामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता। कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या गटाकडून आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी। जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन। सरकार पुढे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा। अमरावती बच्चू कडू यांच्याकडून जन एल्गार मोर्चाची हाक। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची बच्चू कडूंची घोषणा। या मोर्चात 10 ते 15 हजार शेतकरी सहभाग होणार असल्याची माहिती। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत असताना शिंदे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले राजीनामे पाठवले। पत्राद्वारे पदाधिकाऱ्यांनी मांडली नाराजी। राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या पदाबाबत पंतप्रधान मोदी यांचं मोठं विधान। काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही। पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान मोदींनी केले हे विधान। महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजारात 2,88,703 रुग्ण आढळून आले। पुणे जिल्ह्यात 16,105 रुग्ण आढळले आहेत। महाराष्ट्र शासनाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे। मेरी मिठ्ठी मेरा देश अभियान आजपासून सुरू। वीर वीरांगणांच्या स्मरणार्थ मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत आपल्या देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन